कृषीप्रधान अशा भारत देशातील सर्व शेतकरी बंधूंचे या ठिकाणी मौनगिरी कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील रवंदा या गावी आपण आलो आहोत. आज या व्हिडिओ दरम्यान आज ज्या कुटुंबाकडे आपण आलो आहोत यांच्या कुटुंबाशी सांगायचं झालं तर कैलासवासी कारभारी फकीरा भुसे यांना 5 मुले आहेत. अनुक्रमे अर्जुन कारभारी भुसे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, नमस्कार. तसेच भीमराव कारभारी भुसे पाटील, अंबादास कारभारी भुसे पाटील, नमस्ते. आणि आपण ज्यांच्या शेतामध्ये उभे आहोत असे मच्छिंद्र कारभारी भुसे पाटील, बाळासाहेब कारभारी भुसे पाटील. या भुसे कुटुंबियाकडे आल्यानंतर लक्षात आलं की शेती कशी असते आणि काय केलं पाहिजे यांच्याकडनं आपण शिकलं पाहिजे. मच्छिंद्र कारभारी भुसे यांच्याविषयी सांगायचं झालं तर हे कोपरगावातील नामांकित अशा संजीवनी सहकारी साखर कारखान्यामध्ये अकाउंटंट या पदावरती त्यांनी कार्य केलेलं आहे. आपल्या शेतीमध्ये नियमित आणि काटेकोरपणे शिस्तबद्ध शेती कशी असती ही त्यांच्या चिरंजीव आणि त्यांनी मिळून या ठिकाणी केलेली आहे. मच्छिंद्र कारभारी भुसे यांना चिरंजीव यांचे एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. अनुक्रमे योगेश मच्छिंद्र भुसे स्वतः बी मेकॅनिकल आहेत. त्यांची मुलगी सौ प्रियंका महेश वाके पाटील पोहेगाव ह्याही स्वतः बी एस सी यांचं कम्प्लीट झालेलं आहे. या कुटुंबांविषयी यांच्या ज्या सुनबाई सौ पूनम योगेश भुसे ह्या स्वतः बी एस सी एम बी ए झालेल्या आहेत. असं भुसे पाटील कुटुंब जे आहे हे सर्व सुशिक्षित असं कुटुंब आहे. माझं नाव योगेश मच्छिंद्र भुसे, कोपरगाव तालुका, जिल्हा अहमदनगर, गाव रवंदे. आज जो आपण तुमचा प्लॉट पाहत आहोत या प्लॉट मागचं सुरुवातीला तुम्ही शेतकऱ्यांना रहस्य काय सांगाल? सुरुवातीला पीक निवडायचं होतं, मग कृषी दीपक मौनगिरी यांच्याकडे मी गेलो, त्यांच्याकडून सल्ला घेतला की कोणतं पीक केलं पाहिजे. वारंवार कांदे करून त्यात ॲव्हरेज भेटत नव्हतं, मग पीक बदल करायचा म्हणून मी दीपक भोंकडे गेलो, त्यांच्याकडून सल्ला घेतला. त्यांनी सांगितलं की टरबुजाला ह्यावर्षी जास्त स्कोप आहे, ह्यावर्षी पाण्याची कमतरता असल्यामुळं यंदा टरबुजाच्या लागवडी कमी प्रमाणात दिसत आहे म्हणे. मग त्यांच्याकडून सल्ला घेतला कोणती व्हरायटी निवडायची, ती व्हरायटी त्यांच्याकडून घेतली. पुण्यासारख्या ठिकाणी नामांकित कंपन्यासाठी सॅलरी कमी भेटायला लागली आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जॉब मिळत आहे आणि करिअर खराब होत आहे. त्याच्यामुळे आपण एकाच आपली घरची शेती असल्यामुळं आपण एकाच व्यवसायावरती फोकस केला आणि त्यातूनच दर्जेदार उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करतो आहे. सगळ्यात पहिले आम्ही कृषी दीपक मौनगिरींक त्यांच्याकडे गेलो, त्यांनी ज्याप्रमाणे बेसळ डोस दिला, ज्याप्रमाणे वॉटर सोल्युबलचे खत दिले, त्या प्रोसिजरने त्यांनी शेड्यूल तयार करून दिलं आणि वेळोवेळी त्यांचे स्टाफ, त्यांचे उच्च शिक्षित स्टाफ यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. फोन केला की लगेच प्लॉटवरती व्हिजिट देणार, त्यांची प्रॉपर ट्रीटमेंट करणार, क्रॉप्सला कोणती रोग आला आहे त्याच्यावरती पूर्ण ते शेड्यूल तयार करून देणार. आमचे गेल्या 16-17 वर्षापासून कृषी दीपक मौनगिरी यांच्याशी संबंध आहे. आणि कृषी दीपक मौनगिरी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर यांचा एक्सपिरियन्स आणि स्वस्त दरात औषधे आणि जे पाहिजे तेच देणार, असं दुसरं कोणतंही औषध सेल करणार नाही कस्टमरला, आणि प्रॉपर ट्रीटमेंट देणार कस्टमरला, वेळ देणार, प्रॉपर पूर्ण समजून सांगणार, शेतीवरती व्हिजिट देणार, त्यांचा स्टाफ व्हिजिट देणार. शेती व्यवसायामध्ये पूर्णपणे समाधान आहे. नोकरीपेक्षाही मला असं वाटतं की शेती ही उत्तम पर्याय आहे. शेतीमध्ये तुमची आणि मौनगिरी कृषी कोपरगावची जी वाटचाल आहे या संदर्भात तुम्ही 2 शब्द काय सांगाल? आता हे सूत्रच बसले की मौनगिरी कृषी सेवा केंद्र आणि भुसे परिवार हे वर्षानुवर्षांपासून त्यांचा संबंध खूप छान आहे आणि इथून पुढे राहणार आणि वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आम्ही इथून पुढे घेत राहणार. आमचे नातेसंबंध पण झालेले. मी मच्छिंद्र कारभारी भुसे, रवंदे तालुका, कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. तर वडलोपार्जित शेती आहे आणि या शेतीमध्ये मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर मुलगा उच्च शिक्षित आहे आणि त्याने काय जॉब न केल्यामुळं मी त्याला प्रेफरन्स दिला, म्हणलं तुला काय करायचं ते कर, तो म्हणे मी शेती सांभाळतो. ठीक आहे, मी सुद्धा 35 वर्ष कारखान्यात नोकरी केली, संजीवनी कारखान्यात.
आणि मग मी नोकरी केली, त्याच्यावर मी रिटायर झालो, मग माझ्या डोक्यात काय लागलं, मी रिलॅक्स राहील आणि शेतीचं योगेश शेती करील असं एक वाटायला लागलं. जसं देवाला भाव आवडतो तसं शेतीला सुद्धा आपला भाव पाहिजे. आणि पेपर आथरून आम्ही 4 बाय 6 असा अंतराने टरबुजाची लागवड केली, मॅक्स टली कलिंगड म्हणून मॅक्स. तर मॅक्स व्हरायटी का निवडली, मॅक्स व्हरायटी आम्हाला माहिती मिळाली काही कोणतंही फळ फोडा ते लालच निघणार, शिवाय गोडच राहणार, शुगर ज्यादा राहते म्हणे त्याच्यात. तर मॅक्सचा उद्देश काय, मॅक्सचा कपडा चांगला राहतो, पोसतो चांगला. आज आपल्या या व्हिडिओ दरम्यान या ठिकाणी उपस्थित राहिलेले योगेश भाऊंचे जे भाऊ आहेत सगळे, रवी भाऊ, अर्जुन भुसे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, संभाजी अर्जुन भुसे, पवन बाळासाहेबजी भुसे, ऋतिक रवींद्रजी भुसे आणि आपल्यासोबत ज्ञानदेव लक्ष्मणजी भुसे, प्रगती शेतकरी म्हणून ज्यांचं नाव आहे, हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या व्हिडिओ दरम्यान आपल्यासोबत आवर्जून उपस्थित राहिलेले, वेळात वेळ काढून ज्यांनी या ठिकाणी वेळ दिला, असे मौनगिरी कृषी केंद्र कोपरगाव यांचे मालक दीपकदादा गव्हाळे पाटील यांचा आणि भुसे कुटुंबियांचा आतापर्यंत शेतीविषयी अनुभव आहे हा आपल्यासमोर ते सांगतील. कोपरगाव तालुक्यातील एक प्रगतशील शेतकऱ्यांचं गाव म्हणून ज्या गावाची ओळख आहे, अक्षय तृतीयाला मोठ्या प्रमाणात लागवडी होणारं टोमॅटोचं क्षेत्र ज्या गावात जास्त असतं, असं कोपरगाव तालुक्याची गुलाबी नगरी म्हणून ज्या गावाला ओळखल्या जातं, असं ह्या रवंद्या गावात आजचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत आहोत. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी कर्मयोगाचा सिद्धांत मांडतात आणि अशा ह्या योगेश भाऊंचे आजोबांते 6 जण भाऊ होते आणि वडिलोपार्जित 6 एकर क्षेत्रातून 150 एकर क्षेत्राचा टप्पा गाठलेला आहे. अशा ह्या कर्मयोगी परिवाराला मौनगिरी कृषी दीपक ह्या उद्योग समूहाकडून साष्टांग दंडवत करतो. ज्या अर्थी सुशिक्षित शिकलेले उच्च शिक्षित तरुण शेतीला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतील, त्याच वेळेस शेतीला खऱ्या अर्थाने चांगले दिवस आले असं आपण म्हणू शकतो. या शेतीचे खरे मालक मच्छिंद्र कारभारी पाटील भुसे यांनी एक दृष्टांत आपल्याला दिला. बोलण्याच्या ओघात त्यांनी सांगितलं, देव भावाचा भुकेला, देव भुकेला, भुकेला देव भावाचा भुकेला. खरोखर ज्याची श्रद्धा, ज्याची निष्ठा या काळ्याईवर आहे, प्रामाणिकपणे कष्ट आणि निवेदन, लेखापाल म्हणून त्यांनी संजीवनी कारखान्यामध्ये जी 25 ते 30 वर्ष नोकरी केली तीच अचूकता त्यांनी शेतीत जपली आणि निश्चितच त्याचं फळ आज या ठिकाणी आपण बघतो आहोत. आता देव भुकेला भुकेला भावाचा भुकेला, पण खऱ्या अर्थानं सरकारला आम्ही सांगू शकतो, आमचे शेतकरी खऱ्या अर्थानं भावाचे भुकेले. तो भाव म्हणजे ह्या शेती उत्पादित होणाऱ्या मालाला जर चांगले बाजार भाव जर मिळाले तर निश्चितच देशाची अर्थव्यवस्था भक्कम झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ह्या ज्या देशाची अर्थव्यवस्था शेती आणि शेतीशी निगडीत जे जोडधंदे आहे, जे व्यवसाय आहे, त्याच्यावर अवलंबून आहे. आणि अशा समाजाची जर अर्थव्यवस्था भक्कम झाली तर निश्चितच देशाची अर्थव्यवस्था सुद्धा भक्कम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज या ठिकाणी आपण जे उभे आहोत, हा 2.5 एकर मॅक्स या व्हरायटीची लागवड झालेला प्लॉट, 21 जानेवारी रोजी लागवड झालेल्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत. 4 बाय 6 ह्या अंतरावरती ही लागवड झालेली आहे. 7,000 रुपये या ठिकाणी एकरी बसलेली आहे. एकंदरीत गुरुवारी ह्या प्लॉटची हार्वेस्टिंग होणार आहे. सौदा झालेला आहे 10 रुपये किलोप्रमाणे. त्यांनी पिंपळगावचे व्यापारी आहेत, त्यांना हा माल दिलेला आहे. परंतु शेतकऱ्याची शोकांतिका बघा, ज्यावेळेस कागदावरती आपण गणित मांडत असतो त्यावेळेस 12-13-14 रुपयाचे रमजान महिना असल्यामुळे भाव मिळतील अशी सर्व आम्हाला अपेक्षा होती. परंतु एकंदरीत व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आलं, बऱ्याचशा लोकांनी रमजान हा महिना निश्चित करून किंवा ते टार्गेट धरून लागवडी मोठ्या प्रमाणात झालेल्या होत्या. जे रेट मागील 15 दिवसापूर्वी 12-13 रुपये होते, आज तो माल 10 रुपये किलोप्रमाणे आपण या ठिकाणी सौदा केलेला आहे. एकरी 7,000 रोपं 4 बाय 6 वरती लागवड झालेली आहे. एकंदरीत ह्या प्लॉटचं जे व्यवस्थापन ह्या भुसे कुटुंबियांनी केलं, जी अचूकता, ज्यात मग विद्राव्य खताचं व्यवस्थापन असेल, फवारणीचं व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, आणि हा प्लॉट आजच्या स्थितीमध्ये एकंदरीत 35 ते 38 टनापर्यंत उत्पादन देण्याची क्षमता, 2 किलोच्या प्लसची, 2 किलोच्या पुढची जी फळं आहे
आपण या ठिकाणी बघू शकतो। जर ती जी परिस्थिती आहे, सरासरी 35 ते 37-38 क्विंटल पर्यंत उत्पादन या ठिकाणी होण्याची आपल्याला अपेक्षा आहे। परंतु हा जो खुडा आहे, हा माल काढल्यानंतर जे पाठीमागे जे 1.5-2 किलो जे फळ पाठीमागे शिल्लक राहणार आहे, याच्यासाठी सुद्धा योगेश भाऊचं नाम जे एक अर्धा तासापूर्वी चर्चा झाली, म्हणजे व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे। जसाही खुडा होईल, झाडं थोडीशी ट्रेसमध्ये जातील आणि पाठीमागं राहिलेला 10-15% हा जो माल आहे, त्याला आपण कॅल्शियम नायट्रेट बोरॉन 13-045 देऊन, पुढच्या पाण्याला 42-47 देऊन, तदनंतर PMS आणि 3MESENSE असं एकत्रित देऊन, जो पाठीमागं जो माल राहणार आहे त्यालाही कशा पद्धतीनं चांगले बाजारभाव मिळतील या पद्धतीनं आपण प्रयत्न करणार आहे। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्व आम समवयस्क जे आमचे युवा तरुण शेतकरी आहे, यांना एकच सांगू इच्छितो की आपण आपल्या व्यवसायाकडं सकारात्मक दृष्टिकोनातून बघा। हा जो व्यवसाय आहे, हा श्रद्धा आणि सबुरीचा व्यवसाय आहे। पहिल्याच वर्षी एखादं पीक केलं आणि त्याच वर्षी काहीतरी चमत्कार घडेल असं शेतीत कधीही घडणार नाही। 2-2, 5-5, 10-10 वर्षाची तपश्चर्या जी आहे, त्या तपश्चर्याचं फळ ह्या व्यवसायात मिळत असतं। आता आमच्या अगोदरची पिढी या ठिकाणी उपस्थित आहे, हे सांगतात 10-10, 15-15 वर्ष यांनी प्रामाणिकपणे इमान इदबारे शेतीशी प्रामाणिक राहिले आणि त्याचं फळ आता ह्या पिढीत त्यांना पाहायला मिळत आहे। आणि मागील 50 लागवडीनंतर 50 ते 70 दिवसाच्या दरम्यान ज्या ट्रीटमेंट ह्या प्लॉटला झाल्या, त्याबद्दल एक थोडीशी माहिती मी या ठिकाणी देतो। 45-50 दिवसादरम्यान कॅल्शियम नायट्रेट बोरॉन आणि 13-045 याचे ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी केलेलं आहे। 1 एकर टरबुजासाठी एकरी 20 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन 4 किलो असं 3 टप्प्यात किंवा 4 टप्प्यात जर आपण जर एकरी दिलं, तर कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनची जी रिक्वायरमेंट ह्या झाडाची असते, या पिकाची असते, ती पूर्ण होते। तदनंतर आपण 42-47 आणि 0-60-20 याचे ॲप्लिकेशन या ठिकाणी दिले। तदनंतर ज्या वेळेस फळाचा गर तयार होत असतो आणि फळ कापल्यानंतर साईडच्या बाजूने ज्यावेळेस त्याला जो पांढरा रंग येतो, त्याच्यासाठी आपण PMS म्हणजेच पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट आणि 3MESENSE याची एकत्रित शिफारस या ठिकाणी करतो, की जेणेकरून फळाचा गर तयार होणे, तदनंतर फळाची फुगवण होणे आणि फळाचं वजन वाढणे हा त्यामागचा हेतू असतो। आणि काढणीपूर्वी 1-3 ते 4 दिवस अगोदर एकरी 5 किलो 0-0-50 हे शेवटचं ॲप्लिकेशन देऊन आपण या ठिकाणी थांबतो। आणि तदनंतर 2-3 दिवसात व्यापारी येऊन जो आपला व्यवहार ज्या पद्धतीनं ठरलेला आहे त्या पद्धतीनं ते खुडा करून तो माल घेऊन जातात।